भांडूप मध्ये अवयवदानाचे महत्त्व समजण्यासाठी विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रविवारी हे आयोजन करण्यात आलेलं होतं। अवयवदानाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला समजावे यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं। पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना अवयवदानाचे आवाहन करण्यात आले। टाळ मृदुंगाचा गजर करत आणि पथनाट्याच्या सादरीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना अवयवदान करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले। गेल्या 8 दिवसांपासून मुलुंड भांडू विक्रोळीमध्ये अवयवदानाचे महत्त्व समजवण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भांडूप येथे युवासेना कार्यकारिणी सदस्यांकडून अवयवदानाच्या जागतिक दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती। मागचे 7 दिवस हे शिबिर चालू होतं आणि या संदर्भात बोलण्यासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य राजूल पाटील आपल्यासोबत आहेत। ताई, मागचे 7 दिवस तुम्ही जनजागृती अभियान राबवत होता आणि आज त्याची सांगता एका मोर्चाने शिबिर रॅलीने काढले कसं सांगाल? आज 13 ऑगस्ट म्हणजेच जागतिक अवयवदान दिवस ह्याचं औचित्य साधून आम्ही गेले 1-7 दिवस पटनाट्याद्वारे लोकांपर्यंत अवयवदानाचं महत्त्व त्याच्यामागे असलेले अंधविश्वास अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज ईशान्य मुंबई म्हणजे भांडूप मुलुंड विक्रोळी गेले 7 दिवस सातत्यानं पटनाट्याच्याद्वारे अवयवदानाचं महत्त्व काय आहे, हे अवयवदान आणि श्रेष्ठ दान आहे, हे जीवनदान एक संस्था आहे यांच्या मार्फत देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आज खूप चांगलं वाटतंय। अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे आणि खरोखरच पुढच्या पिढीने पण हा बोध घ्यावा आणि अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे। हो, गेलेले आहेत आणि हे जे कार्यक्रमास घेतल्या त्या राजूल पटेलने खरोखरच चांगलेच घेतलेलं आहे असं सगळ्यांनी करायलाच पाहिजे। मध्ये असाच हा जो महत्वाचा मुद्दा जो आहे तो प्रत्येकाने आपल्या घराघरात पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न होता आणि त्या अनुषंगाने आता आजच्या जागतिक अवयवदानानिमित्त हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।